नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जानेवारी महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी समर्पित दामिनी नावाची व्हॉट्सअप व कॉलिंग हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशच्या राज्य सडक परिवहन विभागाने नुकतीच ही दामिनी नावाची एक मोबाईल व्हॉट्सअप व कॉलिंग सुविधा महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांसाठी एक विशेष मोबाईल नंबर व व्हॉट्सअप नंबर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. तो नंबर आहे 8114277777. या नंबरच्या माध्यमातून महिलांना सकाळी 9 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत मदत केली जाणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश मॅपमध्ये बघा, हा आहे उत्तर प्रदेश. राजधानी आहे लखनौ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. पुढचा प्रश्न, ESPN क्रिक इन्फो या लोकप्रिय क्रिकेट संकेतस्थळाने जाहीर केलेल्या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय आणि T20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, MS धोनी. भारताचा माजी कर्णधार MS धोनी याची नुकतीच या ESPN क्रिक इन्फो या लोकप्रिय क्रिकेट संकेतस्थळाने जाहीर केलेल्या दशकातील एकदिवसीय आणि T20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आलेली आहे. हे जे ESPN क्रिक इन्फो आहे, हे एक स्पोर्ट्स वेबसाईट आहे किंवा लोकप्रिय असे क्रिकेटचं संकेतस्थळ आहे. आणि ही यादी किंवा ही जी संघ आहे हा या ESPN क्रिक इन्फोने जाहीर केलेला आहे. यामध्ये एकदिवसीय आणि T20चं कर्णधारपद भारताच्या MS धोनीला देण्यात आलेलं आहे, तर कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला बनवण्यात आलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेले मनी हे ॲप खालीलपैकी कोणी लॉन्च केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, RBI. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे ॲप लॉन्च केलेलं आहे मनी नावाचं. MANI लॉन्ग फॉर्म आहे मोबाईल एडेड नोट आयडेंटिफायर. हे जे ॲप आहे हे अंध व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेलं ॲप आहे. या ॲपच्या माध्यमातून अंध व्यक्तींना नोटांची ओळख करून घेता येणार आहे. म्हणजे एखाद्या अंध व्यक्तीकडे जर हे ॲप असेल तर तो व्यक्ती आपल्या मोबाईलच्या मदतीने त्या नोटेचा फोटो काढू शकतो आणि त्या फोटो काढल्यानंतर हे ॲप ऑडिओच्या माध्यमातून ती नोट किती रकमेची आहे त्या अंध व्यक्तीला कळवणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, RBI. हे RBIने सुरू केलेले. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 या दिवशी झाली असून मुख्यालय आहे मुंबईला. आणि RBIचे सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर आहेत. पुढचा प्रश्न, शेतकरी व मजुरांना 10 रुपयात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच अटल कॅन्टीन नावाची योजना सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हरियाणा. हरियाणा या राज्याने त्यांच्या राज्यामध्ये शेतकरी व मजुरांना 10 रुपयामध्ये जेवण उपलब्ध करून देण्यासाठी ही अटल कॅन्टीन नावाची योजना सुरू केलेली आहे. ही योजना सध्या फक्त हरियाणामध्ये मंडीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे जे शेतकरी किंवा मजूर मंडीमध्ये जातील तिथे त्यांना 10 रुपयामध्ये जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे या अटल कॅन्टीन योजनेअंतर्गत. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, हरियाणा. हरियाणा मॅपमध्ये बघा, हा आहे हरियाणा. राजधानी आहे चंदीगड. राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य आणि मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमध्ये नुकतीच DRDOच्या किती नवीन युवा प्रयोगशाळांचं उद्घाटन केलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच कर्नाटक या राज्यामध्ये DRDOच्या नवीन 5 युवा प्रयोगशाळांचं उद्घाटन केलेलं आहे. या युवा प्रयोगशाळांच्या माध्यमातून भारतामध्ये शोधकार्यास प्रोत्साहन देण्याचं काम केलं जाणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 5. हे कर्नाटकमध्ये केलेलं आहे. कर्नाटक मॅपमध्ये बघा, हा आहे कर्नाटक. कर्नाटकची राजधानी आहे बेंगलुरु. कर्नाटक सध्याचे राज्यपाल आहेत विजयभाई वाला आणि मुख्यमंत्री आहेत BS येदुरप्पा. या युवा प्रयोगशाळा आहेत DRDOच्या. DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. स्थापना 1958. मुख्यालय आहे नवी दिल्लीला आणि DRDOचे सध्याचे अध्यक्ष आहेत DR G. सतीश रेड्डी. आणि याच DR G. सतीश रेड्डीला काही दिवसापूर्वीच 2019 मिसाईल सिस्टीम अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, युनिसेफने जाहीर केलेल्या माहितीनुसार 2020 या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2020 या दिवशी जगात सर्वाधिक बालकांचा जन्म खालीलपैकी कोणत्या देशात झाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत. आपल्या भारतामध्ये 1 जानेवारी 2020 या दिवशी जगामध्ये सर्वाधिक बालकांचा जन्म झालेला आहे. 1 जानेवारी या दिवशी जगभरामध्ये
392,078 एवढ्या बालकांचा जन्म झाल्याची माहिती या युनिसेफने जाहीर केली आहे. यामध्ये फक्त भारतामध्ये 67,385 एवढे बालक 1 जानेवारी 2020 या दिवशी जन्मलेले आहेत. जर टक्केवारीचा विचार केला तर जगाच्या 17% बालक या दिवशी भारतामध्ये जन्मलेले आहेत. यामुळे भारताचा यामध्ये पहिला क्रमांक लागतो किंवा सर्वाधिक बालक या दिवशी 1 जानेवारी 2020 या दिवशी भारतामध्ये जन्मलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन. चीनमध्ये 1 जानेवारी या दिवशी 46,299 एवढे बालक. तर नायजेरिया आहे तिसऱ्या क्रमांकावर. नायजेरियामध्ये 26,039 आणि पाकिस्तानमध्ये 6,787 एवढे बालक 1 जानेवारी 2020 या दिवशी जन्मलेले आहेत. सर्वाधिक आहेत पर्याय क्रमांक 1 भारत. ही माहिती युनिसेफने जाहीर केलेली आहे. युनिसेफ म्हणजे UNICEF, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. स्थापना 1946, मुख्यालय आहे न्यूयॉर्क सिटीला आणि या युनिसेफच्या सध्याचे प्रमुख आहेत हेनरीटा एच फोर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जानेवारी. 3 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये दरवर्षी बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. 3 जानेवारी 1831 या दिवशी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता. यामुळेच दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या सावित्रीबाई फुले यांना महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका म्हणूनही ओळखलं जातं. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जानेवारी महाराष्ट्रामध्ये बालिका दिन. जर भारतामध्ये किंवा राष्ट्रीय बालिका दिन विचारला तर तो असेल 24 जानेवारी आणि आंतरराष्ट्रीय बालिका दिन तो आहे 11 ऑक्टोबरला. म्हणजे 3 जानेवारीला आहे महाराष्ट्राचा बालिका दिन, 11 ऑक्टोबरला आहे आंतरराष्ट्रीय बालिका दिन आणि 24 जानेवारीला आहे राष्ट्रीय बालिका दिन. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, सध्या चर्चेत असलेला गुल मकई हा चित्रपट खालीलपैकी कोणाच्या जीवनावर आधारित आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मलाला इसुफजई. मलाला इसुफजई ही एक पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ता आहे. सोबतच तिला 2014 या वर्षी नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आणि हिच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे हा गुल मकई. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारतातील पहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? ऑप्शन आहेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि आंध्र प्रदेश. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आता आपण थोडी अन अकॅडमीबद्दल माहिती पाहूयात. अन अकॅडमी हा एक ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे आणि अन अकॅडमीने नुकताच अन अकॅडमी प्लस नावाचा कोर्स लॉन्च केलेला आहे. हा कोर्स राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 असून याची सुरुवात 28 नोव्हेंबर 2019 झालेली आहे. 28 नोव्हेंबर 2019 ते 31 जानेवारी 2020 असा हा कोर्स आहे. या कोर्सच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांची 2020 होणाऱ्या MPSC परीक्षेतील CSAT पेपरची तयारी एकाच ठिकाणी करून घेतली जाणार आहे. या कोर्समध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर 2 औरंगाबाद, नाशिक यासारख्या शहरांमधील तज्ज्ञ शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. सोबतच विद्यार्थ्यांना या शिक्षकांसोबत समोरासमोर संवाद साधण्याचीही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या लहान लहान अशा काही ज्या काही शंका असतील किंवा कन्सेप्ट असतील त्या क्लिअर होण्यास मदत होईल. हा कोर्स शिकवण्याची पद्धत जी आहे ती मराठीमध्ये आहे, परंतु या कोर्सच्या नोट्स इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसंच हा कोर्स सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये 2 PM ते 3:30 PM बुद्धिमत्ता चाचणी, तर 6 PM म्हणजे सायंकाळी 6 ते 7:30 या कालावधीमध्ये अंकगणित, निर्णय क्षमता, इंग्रजी व मराठी उतारे याबाबतचा हा कोर्स असणार आहे. तसंच दर शनिवारी 9 म्हणजे सायंकाळी 9 साप्ताहिक सराव चाचणीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे या कोर्समध्ये. या पेपरमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर 1 या विषयाचीही तयारी करून घेतली जाणार आहे. पेपर 1 असलेल्या विविध विषयांसह त्या विषयांचे प्रश्नसंचही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हा कोर्स म्हणजे पेपर 1 कोर्स जो आहे तो मराठीमध्ये असेल आणि त्याच्या नोट्सही मराठीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हा पेपर 1 जो कोर्स आहे तो दर सोमवार ते शुक्रवार 2 सेशनमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ते 2 सेशन असणार आहेत 10 AM ते 12 PM आणि 4 PM ते 6 PM या कालावधीमध्ये. सोबतच दर शनिवारी चालू घडामोडीवरचं सेशन 10 AM ते 12 AM या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
पुढे हा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची डिटेल लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डिटेल वाचू शकता. सोबतच हा कोर्स जॉईन करण्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलचा कोड वापरला SPMPSC हा कोड वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल.